हरी ओम श्री राम अंबज्ञ। मी आशा विरा कळसकर, नेहरू उपासना केंद्र। मी माझ्या जीवनातला एक अनुभव शेअर करते। 2006 सालापासून मी बापूंकडे येते। 2019 साली माझी तब्येत एकदमच बिघडली। मला खूप त्रास चालू झाला होता। मला असा त्रास चालू झाला होता की माझ्या घशाला छोटीशी गाठ आली होती आणि मला दम लागत होता, मला घाम येत होता। म्हणून मी आमच्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले। फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर ते बोलले की तुम्ही सोनोग्राफी एक्सरे काढा, ब्लड टेस्ट करा, थायरॉईडचे ब्लड टेस्ट करून तुम्ही रिपोर्ट घेऊन या, असं डॉक्टर बोलले। मग आम्ही मी डी वाय पाटील हॉस्पिटलला जाऊन रिपोर्ट केले। सोनोग्राफी एक्सरे रिपोर्ट सर्व केल्यानंतर मी डॉक्टरांना परत दाखवायला घेऊन आल्यानंतर डॉक्टर बोलले की तुम्हाला आत्ताच थायरॉईडची सुरुवात झालेली आहे आणि छोटीशी गाठ पण आहे, तेव्हा 12 mg गोळी चालू करा, असं बोलले। 12 mg गोळी चालू केल्यानंतर पुन्हा तुम्ही 3-3 महिन्याने अशी टेस्ट करा की काय येतो रिपोर्ट बघूया, असं मी 2-3 वेळा 3-3 महिन्याने रिपोर्ट केले तर मला नॉर्मलच रिपोर्ट येत होते, पण गाठ काय माझी छोटी नव्हती, गाठ वाढतच चालली होती। मग आम्ही शिवूडला स्पेशलिस्ट थायरॉईडच्या डॉक्टरकडे गेले। तिथे गेल्यानंतर माझे मिस्टर मला घेऊन गेले होते। तिथे गेल्यानंतर ते बोलले की तुम्ही 50 mg गोळी चालू करून बघा, मग 3 महिन्यानंतर परत काय होते पाहू। मग 50 mg गोळी चालू करून पण रिपोर्ट काढले तर ते नॉर्मलच येत होते आणि गाठ काय माझी मोठीच होत चालली होती। पुन्हा ते रिपोर्ट दाखवल्यानंतर डॉक्टर बोलले की आता 3 महिने तुम्ही गोळी बंद करून तुम्ही बघा कसा रिपोर्ट येतो आहे। गोळी बंद करून पण बघितलं तर रिपोर्ट नॉर्मलच यायचा आणि गाठ मोठीच होत होती। मग डॉक्टर बोलले की तुम्ही आता ही गाठ मोठी होत चालली तर बघावं लागेल, चेक करून पाहावं लागेल की थायरॉईडचीच आहे की नॉर्मल आहे की कॅन्सरची वगैरे असू शकते, असं बोलल्यानंतर माझ्या मिस्टरांच्यानी माझे थोडा वेळ असं कॅन्सरचं नाव काढल्यानंतर आम्ही तिथंच हबकलो की 10 मिनटं आम्हाला काही सुचतच नव्हतं। डॉक्टर बोलले की तुम्ही घाबरू नका आणि काय होणार नाही, ऑपरेशन करून काढून टाकू, व्यवस्थित होईल सगळं, असं डॉक्टर बोलल्यानंतर मग ठीक आहे बोललो। आणि मग माझे मिस्टर बोलले की साधारणतः खर्च किती येईल, तर डॉक्टर बोलले की तुम्ही इथेच हॉस्पिटल चांगलं आहे आणि शिवूडलाच तुम्ही ऑपरेशन करून घ्या, अंदाजे 80,000 ते 1,00,000 रुपये खर्च येईल, असं बोलले। मग ठीक आहे आम्ही कळवतो बोललो आणि बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर आम्हाला तिथे एक असिस्टंट भेटला की बापू भक्तच होत्या, लता विरा म्हणून, त्या बोलल्या की काळजी करू नका, आपल्या बरोबर बापू आहेत, आई दादा आहेत, आणि ते बोलले की घाबरायची गरज नाही, व्यवस्थित होऊन जाईल, असं बोलले। मग आम्ही विचार केला आणि म्हटलं दुसऱ्या दिवशी आम्हाला रिपोर्ट घ्यायला या बोलले। त्याच दिवशी सर्व आमचे रिपोर्ट काढले। दुसऱ्या दिवशी रिपोर्ट घ्यायला गेल्यानंतर बोलले की तुमची गाठ नॉर्मल आहे आणि रिपोर्ट पण सर्व व्यवस्थित आहेत, आपण गाठ काढून टाकावी लागेल, असं बोलले। रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हटल्यानंतर बापूंना अंबज्ञ म्हटलं, चंडिका कुलाला मी नमस्कार केला, खूप खूप अंबज्ञ म्हटलं, गाठ नॉर्मल आली हे सांगितल्यानंतर आम्हाला थोडं बरं वाटलं। मग डॉक्टर बोलले की तुम्ही विचार करा आणि ॲडमिट व्हायची तारीख सांगा। मग आम्ही तिथून बाहेर येत होतो, परत आम्हाला बापू भक्त लतावीरा भेटल्या आणि त्या बोलल्या की तुम्ही एक काम करा, इथं ऑपरेशन करण्याआधी तुम्ही एक वेळ तुमचे रिपोर्ट पूर्ण फाईल घेऊन तुम्ही जाऊन हॅपी होमला दादांना भेटून या। दादांना भेटून येण्यासाठी आम्ही हॅपी होमला गेलो होतो। तिथे दादांची अपॉइंटमेंट घेतली, दादांना भेटलो, दादा बोलले की गाठ मोठी होत चालली आहे, काढून टाकावी लागेल, आणि कोकिलाबेन हॉस्पिटलचं आम्हाला नाव सांगितलं आणि तिथले मंदार डॉक्टर मंदार देशपांडे यांचं नाव सांगितलं आम्हाला आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला। मग आम्ही त्या डॉक्टरांशी संपर्क करायला गेलो, त्या दिवशी आम्हाला संपर्क झाला नाही। मग आणि दादा बोलले की आम्ही त्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून सांगतो की माझा पेशंट पाठवते मी आणि असं असं आहे म्हणून, आणि आम्ही गेल्यानंतर पण आम्ही दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेतली आणि डॉक्टरांच्याकडे गेलो, भेटलो डॉक्टरांना। डॉक्टर म्हणाले की मोठी गाठ होत चालली आहे, बाकी रिपोर्ट मी पाहिले सर्व आणि गाठ काढून ऑपरेशन करून काढून टाकावी लागेल, असं डॉक्टर बोलले। मग आम्ही माझे मिस्टर बोलले की अंदाजे किती खर्च येईल डॉक्टरांना बोलले, तर डॉक्टर बोले की खर्च हा 2-2.5 लाखापर्यंत तरी जाईल, असं डॉक्टर बोलले। माझे मिस्टर बोलले की मी एकत्रच काम करतो, माझी मुलं 2 शिकत आहेत, मग मला एवढं हे होणार नाही।
मग डॉक्टर मंदार देशपांडे साहेब बोलले की मी एका व्यक्तीचं नाव सांगतो तुम्हाला, तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेटा आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि ते सोशल वर्कर आहेत आणि ते ट्रस्टीच्या निधीतून तुम्हाला काहीतरी मदत करतील. मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो. भेटल्यानंतर ते आम्हाला म्हणाले की जेणेकरून आमच्याकडून जास्तीत जास्त मदत होईल तेवढी आम्ही करू असे ते बोलले. त्यांनी फक्त रेशन कार्ड वगैरे, लाईट बिल, हे आपलं सर्व पेपर मागितले. ते घेऊन गेल्यानंतर मग ते त्यांनी नंतर आम्ही परत ते घेऊन गेलो आणि परत पुन्हा आम्हाला डॉक्टरांनी भेटायला सांगितलं होतं. मग ते घेतल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला मी अर्ध्यातली अर्धी मी रक्कम तुम्हाला मदत करू शकतो असं बोलल्यानंतर आम्ही बापूंना म्हटलं मी अंबज्ञ देवा माझ्या बरोबर तुम्ही सगळीकडे आहात, कुठे जाल तिथे तुम्ही आमचे प्रश्न सोडवत आहात असं मी बोलले. आणि मग आम्ही डॉक्टरांना भेटलो. मग डॉक्टर बोलले की तुम्ही ॲडमिट व्हायची तारीख घ्या. मग तारीख म्हणता आम्ही मी साधारणतः जानेवारीच्या 28-29 आम्ही जाऊन डॉक्टरांना भेटलो होतो. तेव्हा मग डॉक्टर बोलले की तुम्ही 3 फेब्रुवारी 2020 तुम्ही ॅडमिट व्हायचं आहे, आम्हाला तारीख दिली. मग मी 3 तारखेला ॲडमिट झालो तिथे आणि नंतर 4 तारखेला माझं ऑपरेशन घेतलं. ऑपरेशन घेतल्यानंतर पण मला रात्री 3 तारखेपासून मला रात्री 10 काय खायला प्यायला काय नाही सांगितलं आणि सकाळी ऑपरेशन होईल असं सांगितलं. पण माझं सकाळी ऑपरेशन झालं नाही. माझं पुढे मला टायमिंग वाढवला. मग पुन्हा मला ग्लुकोज चढवले. तरी माझ्या मनात सतत नामस्मरण आणि बापूंचं नामस्मरण आणि सतत जाणवत होतं की माझी आई बापू दादा सर्व माझ्यासोबत आहेत, घाबरायचं नाही अशी माझ्या मनात ही भीती होतीच. तरी पण मला त्यांचा आधार हा मोठा वाटत होता. मग मी संध्याकाळी 4 मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर पण मी आतमध्ये पण बराच वेळ माझी सगळी विचारपूस केली. मला भरपूर काही गोष्टी विचारल्या आणि विचारल्यानंतर मी सर्व सांगितलं. तरी पण माझ्या मनात हे बापू दादा माझ्याबरोबरच आहेत. आणि माझ्या गळ्यामध्ये लॉकेट होतं. ते लॉकेट मी तिथल्या असिस्टंटना सांगितलं होतं की माझं लॉकेट माझ्या गळ्याचं थोडं सर्व काढून ठेवायला सांगितलं होतं. पण मी लॉकेट काढू दिले नव्हतं. त्या बोलले राहू देत. नंतर मग ऑपरेशनला गेल्यानंतर तिथे म्हटलं जर काढलं तर माझ्याजवळच ठेवा असं मी सांगितलं त्यांना. मग ते ऑपरेशन ऑपरेशनच्या वेळेला घेईपर्यंत मला इंजेक्शन देईपर्यंत माझं सतत नामस्मरण बापूंना म्हणायचे की बापू दादा तुम्हीच माझ्याबरोबर असायला हवेत आणि मला एवढ्या मोठ्या ह्याच्यातून तुम्हीच मला बाहेर काढायला हवेत, मला तुम्हीच बरं करायला हवेत मला सतत माझ्या मनात वाटतच होतं. आणि मी असं करत करत इंजेक्शन दिल्यानंतर मी अशी झोपली की असं वाटलं मला आता मी झोपली. झोपल्यानंतर असं 4 ऑपरेशन आणि डॉक्टर मंदार साहेबांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करता करता ही गाठ पुन्हा टेस्ट केली जाईल आणि थांबवलं जाईल ऑपरेशन. म्हणूनच मला थोडीशी म्हणजे आधीच मला थोडी भीती वाटत होती काय होईल काय नाही, परत काय होईल. एकदा दोनदा चेक केली होती पहिला, नॉर्मलच होती. तरी पण आणि काय होईल असं वाटत होतं. म्हणून मग माझ्या मिस्टरांना मधीच येऊन डॉक्टरनी चेक केल्यानंतर गाठ येऊन बाहेर सांगितलं की असं सांगितलं की नॉर्मल गाठ आहे, घाबरू नका. मग तेव्हा कुठं माझ्या मिस्टरांना थोडासा हे लागला, आधार वाटला. आणि सतत माझे मिस्टर माझा मुलगा दोघंच होते तिथे, जास्त कोण लोक घेत नव्हते. ही बापूंची लीला, बापूंची कृपा सर्व ही. मला जेव्हा मी तिथे 2 मला 2 दिवसात क्लिअर करून बापूंनी मला घरी पाठवलं. घरी पाठवल्यानंतरसुद्धा म्हणजे मला हेच सांगायचं आहे की बापूंनी पुढे 2020 माझं हे सर्व म्हणजे 19 पूर्ण वर्षभर माझं हे चालू होतं. एका वर्षात मला एवढं सगळं हे पटापट करून घेतलं माझ्याकडून. आणि 4 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन करून घेऊन मार्च महिन्याच्या 23-24 कोरोनाचं संकट एवढं मोठं येणार होतं हे सर्व त्यांना माहिती होतं पण आम्हाला माहीत नव्हतं काय. जेव्हा ते लॉकडाऊन पडलं तेव्हा असं वाटलं की हरिओम बापू किती तुम्हाला काळजी माझी आणि माझ्या पाठीमागं माझ्या घराच्या म्हणजे माझ्या कुटुंबाच्या मागे तुम्ही किती उभे आहात आणि जिथे हात मारेल तिथे किती पण मी ह्याच्यात असली तरी मी जिथं नाव घेईल तिथे तुम्ही मला अनुभव देतच आहात असं मला वाटायला लागलं. त्यासाठी मी खूप खूप अंबज्ञ म्हणते बापूंना, खूप मोठे आईला आणि नमचंडिका कुलाला माझा आणि दादांना सर्वांना माझा नमस्कार. आणि अशी त्यांची कृपा आमच्या घरावर, माझ्या कुटुंबावर, मुला लेकरांवर अशीच राहू दे ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. हरिओम श्रीराम अंबज्ञ.